तू कधी आलास? अगं झाली 5 मिनिटं. शेखर भाऊजी, मी सांगितलं लक्षात ठेवा, म्हणजे श्रुतीच्या आजारपणाबद्दल हिच्याशी काही बोलू नका. रुंजीला कळलं तर श्रुतीलाही कळेल. हो, आणि मग नसता ताप होऊन बसेल. अगं मी इनफॅक्ट निघतच होतो आता, जरा घाईत आहे ना. अरे हे काय, तू आत्ताच आलास आणि निघालास पण. अगं नाही, तिकडे क्लायंट्स वाट बघतायत ऑफिसमध्ये, महत्वाची मीटिंग आहे. मी निघतो, मी फोन करतो ना तुला. वहिनी जरा बाहेर येतं का 2 मिनिट? फक्त मी का? हो 2 मिनिट आलेच मी. चला तू. रुंजी येतो. अरे पण. अगं मी करतो तुला फोन. रुंजी, आपल्या घरातलं टेन्शन त्यांना कशाला देतेस तू? आलेच मी. शेखर भाऊजी, काही टेन्शन आहे का? नाही वहिनी, खर तर मला ना तुमचे आभार मानायचे होते, पण तेवढ्यात तिथे रुंजी आली ना, आता तिच्या समोर कसं बोलणार? आणि खरं सांगू का, मला ना तिच्या समोर खोटं बोलता येत नाही. तिला लगेच कळतं की मी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, आणि ती खरं काय ते काढून घेते माझ्याकडनं. म्हणून मला रुंजीला अवॉइड करायचं होतं. तुम्ही योग्यच केलं, आणि तसंही तुमच्या आणि श्रुतीच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला ना तर अगदी बरोबर येते. श्रुतीला पण मी हेच सांगत असते की मी सांगते ना तसंच वागत जा म्हणून, आणि बघा सगळं काही ठीक होतं की नाही. मग खरंच वहिनी, मी खूप खूप आभारी आहे तुमचा. अहो तुम्ही सासू सुनेच्या नात्या पलीकडे जाऊन श्रुतीची काळजी करताय. आता फक्त एकच मदत करा मला. हो बोला ना. वहिनी, मला त्या श्रुतीची ट्रीटमेंट करणाऱ्या सायकॅट्रिस्टना भेटायचं आहे. नाही वहिनी, तुम्ही खूप करताय माझ्या मुलीसाठी, पण शेवटी बाप म्हणून माझंही काही कर्तव्य आहे ना. तर मला फक्त त्या सायकॅट्रिस्टना भेटून डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत की नक्की श्रुतीला काय प्रॉब्लेम आहे. शेखर भाऊजी, तुम्ही उगाच काळजी करताय. आमच्यावर विश्वास नाही आहे का तुमचा? हो असं कसं म्हणताय वहिनी, अहो देवापेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. हो ना, मग झालं तर तुम्ही ना इथली काळजीच करू नका, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. नाही वहिनी तसं नाही, काय माझ्या ओळखीचे एक सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांना पण मी श्रुतीची केस सांगितली आहे. तर जर मी तुमच्या सायकॅट्रिस्टना भेटलो आणि डिटेल्स समजून घेतल्या, तर मग माझ्या सायकॅट्रिस्टना पण त्याच्यात इन्वॉल्व्ह करता येईल, आणि सोल्युशन लवकर निघेल ना, म्हणून म्हणत होते. तुम्ही फक्त वहिनी मला त्यांचा नंबर आणि ऍड्रेस द्या. ठीक आहे, म्हणजे आता भेटायचंच म्हणताय तर मग.